अपयशाचे, मानसिक त्रासाचे, रागाचे खरे कारण म्हणजेच हा अहंकार आहे। अहंकार ही खूप वाईट गोष्ट आहे। अहंकारी लोक कोणतीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात। आपल्या आजूबाजूला आपण नेहमीच असे लोक बघत असतो जे अहंकारामुळे नाती सुद्धा तोडतात। अहंकाराला सोडला तर माणूस आपल्या जीवनात सगळं काही मिळवू शकतो। मित्रांनो, जगात अशी पण माणसं असतात की दुसऱ्याचं मन दुखावलं तरी चालेल पण स्वतःचा अहंकार सोडत नाहीत, कारण सगळ्यांपेक्षा त्यांना हा अहंकारच प्यारा असतो। जे लोक नेहमी अहंकारात राहतात त्यांनी हेही लक्षात ठेवायचं की समोरच्यांच्या जवळ सुद्धा अहंकार असू शकतो आणि या अहंकारामुळेच नाती तुटत असतात। आणि नेहमी समोरचीच माणसं कारणीभूत असतात असं नाही, ज्या नात्यात अहंकार असतो तीच नाती जास्त तुटतात। त्यांना असं वाटतं की अहंकार ही खूप मोठी गोष्ट आहे। ज्या लोकांना अहंकार आहे त्या लोकांनी अहंकार विकून बघा, कोणी घेतं का ते? कुठल्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नका, कारण मित्रांनो जी वेळ साथ देते ना ती वेळ लाज सुद्धा मारू शकते। आवडत्या व्यक्तीला अहंकारासाठी सोडण्यापेक्षा आवडत्या व्यक्तीसाठी अहंकार सोडून बघा मित्रांनो, आयुष्य किती सुंदर होईल याचंच आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया। एकदा एका कावळ्याने आपल्या पायात एक छोटासा माशाचा तुकडा घेतला आणि उडायला लागला। उडता उडता तो विचार करत होता की एखाद्या शांत ठिकाणी मी बसून तो माशाचा तुकडा चवीने खाईन। त्याच वेळी त्याच्या लक्षात आलं की काही गिधाड आपल्या मागे लागली आहेत। गिधाडांपासून वाचण्यासाठी कावळा उंचावरून उडण्याचा प्रयत्न करू लागतो, पण पायात दाबून ठेवलेल्या माशाच्या तुकड्यामुळे त्याला उंचावरून जोरात उडता येत नाही। कावळा दमतो पण तो माशाचा तुकडा घेऊनच उडण्याचा प्रयत्न करत असतो। एक गरुड हे सगळं बघत असतो। तो गरुड त्या कावळ्याजवळ येऊन त्याला विचारतो, काय झालं, एवढा दमला का आहेस? कावळा गरुडाला सांगतो की सगळी गिधाड माझ्या जीवावर उठली आहेत, ते मला मारून टाकतील। गरुड म्हणतो, अरे ते गिधाड तुझ्या मागे नाही, तुझ्या पायात असलेल्या माशाच्या तुकड्याच्या मागे येत आहेत। तो माशाचा तुकडा फेकून दे आणि मग बघ। कावळा गरुडाचा ऐकतो आणि मग पायातील माशाचा तुकडा फेकून देतो। सगळी गिधाड त्या तुकड्याच्या दिशेने जातात आणि मग कावळ्याला हलकं वाटू लागतं। तो खूप उंच आणि जोरात उडू लागतो, आकाशात भरारी घेतो। मित्रांनो, बरीच माणसं असे कावळे असतात आणि तो माशाचा तुकडा म्हणजेच अहंकार आणि तो आयुष्यभर पायात पकडून ठेवतात। सगळी हुशारी फक्त आपल्याकडेच, सगळं ज्ञान फक्त आपल्याकडेच असा भ्रम असतो अशा लोकांना, त्यालाच अहंकार म्हणतात। माझी प्रतिष्ठा, माझा पैसा, माझं नॉलेज, माझी प्रॉपर्टी, माझी इज्जत, मी आणि माझं हाच अहंकार घेऊन बरेच जण जगत असतात। या अहंकारामुळेच नाते संबंध संपले तरी त्यांना त्याची पर्वा नसते। गिधाड मागे लागले तरी अहंकार सोडत नाही आणि असे लोक अहंकारामुळे जिथे आहेत तिथेच राहतात। अहंकार माणसाला आंधळ बनवतो। मित्रमैत्रिणींनो, माणसाने जर आपला अहंकार सोडला तर आकाशात उंच भरारी घेता येईल। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।